समनक जनता पार्टी नांदेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष निळू पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे, तसेच मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार केलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी व मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे। निवेदनावर पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा आहेत। प्राध्यापक निळू रत्ना पवार, मी समनक जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो आहोत। निवेदन देण्याचा हा महत्त्वाचा विषय असा आहे की मणिपूर येथे महिलावरती अन्याय अत्याचार झालेला आहे। अतिशय नग्न अवस्थेमध्ये त्या महिलेची धिंड काढून तिच्यावर बलात्कार करून एका विशिष्ट जमातीतील लोक त्या ठिकाणी महिलेवरती अन्याय अत्याचार केल्यामुळे आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे आणि काही तळे जे पाझर तलाव आहेत ते फुटलेले आहेत। उदाहरणार्थ मुखेड तालुक्यामध्ये तारतडा या ठिकाणी आणि जिरगा या ठिकाणचं पाझर तलाव फुटल्यामुळे त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ 50,000 रुपयाची मदत मिळावी या उद्देशाने आम्ही हा निवेदन देत आहोत। सर, मी ॲडव्होकेट प्रदीप राठोड। आज कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन देत आहोत की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 50,000 रुपये तात्काळ मदत करण्यात यावी व जे काही पंतप्रधान पीक विमा योजना आहे ते सर्वे करून न करता तात्काळ त्यांना पीक विम्याच्या अंतर्गतसुद्धा पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाला पाठविण्याच्या कामासाठी आज